माझ्या समोर बसलेली जी महिला होती तिला लघवीची तक्रार होती वारंवार आगाग होणं जळजळ होणं आजूबाजूची कातडी पण खूप त्रास देत होती पण मग हळूच म्हणाली आहो जरा ह्यांना सांगता का सेक्सच्या वेळेला खूप त्रास होतो हो कसं काय सुधारायचं ह्याला आजच्या एपिसोडमध्ये ऐकूया डायबेटीस आणि सेक्स रिलेटेड प्रॉब्लेम्स थोडं मेनोपॉसी रिलेटेड सुद्धा स्त्रियांचं आरोग्य त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं मन मोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज या आहे याच उद्देशाने मी वी व्ही वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे मी डॉक्टर नीलिमा देशपांडे मी गायनकॉलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे गेली तीस वर्ष मी पुण्यामध्ये इंग्लंडमध्ये आणि भूटानमध्ये स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र शास्त्र या विषयात काम केलेलं आहे आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर सीईओ ऑफ साऊंड ग्रेट डायबिटीसची राजधानी अशी आपल्या देशाची जगभरात ओळख आहे कारण जगभरातल्या एकूण मधुमेहींपैकी सतरा टक्के हे भारतीय आहेत त्यामुळेच या लाईफस्टाईल डिसीजशी दोन हात करतानाच कामजीवन रुळावरून घसरून न देण्यासाठी नेमकं काय करायचं यावर आपण या एपिसोडमध्ये मॅडम चर्चा करणार आहोत सो माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की डायबिटीसचे इतके रुग्ण आपल्या देशात का आहेत आणि डायबिटीसचा एकूण आरोग्यावर आणि विशेषत कामजीवनावर नेमका काय परिणाम होतो डायबिटीस आपल्या देशामध्ये दे इतके लोक का आहेत तर आपली जी बदलती जीवनशैली आहे ती मुख्यत ह्याच्यासाठी कारण कारणीभूत आहे जास्त आपलं सेडेंटरीपणा म्हणजे आता हल्ली गेले वीस पंचवीस वर्षांमध्ये बैठक काम खूप वाढलंय आपण फक्त डायबेटीसचे कॅपिटल नाही आहोत तर आपला देश आय टी कॅपिटल पण ठरला जातोय <laughs> तर सगळे लोक वारा बारा सोळा सोळा तास एका खुर्चीवरती बसून स्क्रीनच्या समोरच अडकलेले असतात आणि हे आपण गेले साधारणपणे पंधरा वीस वर्षामध्ये जास्त प्रमाणात बघतोय दुसरं म्हणजे वेस्टर्न स्टाईल जेवण खाण फास्ट फूडची आवड म्हणजे एकेकाळी फॅशनेबल असायचं मॅकडॉनल्ड्स किंवा पिझ्झा हटमध्ये जाऊन खाणं आत्ता आता पब्लिसिटीमुळे कळायला लागले की फास्ट फूड खाणं डेंजरस असतं पण फास्ट फूडचं कन्व्हर्जन मॅक्डॉनल्ड्स आणि पिझ्झा हटमध्ये बदलून आपल्याकडे इंडियन फास्ट फूड पण झालं आहे म्हणजे अशी पण कंडिशन बघायला मिळते जिथे कपल्स घरी कुकिंग फारसं करत नाहीत तर सारखं स्विगी झोमॅटो किंवा कुठंतरी ऑर्डर करतात हेही फास्ट फूडच आहे ना फास्ट काय आहे तर कोणीतरी दुसरं बनवतं आणि ते तुमच्या घरी डिलिव्हर करत आहे तर आपल्यासाठी ते फास्ट फूडच आहे भलेही दुसरं कोणीतरी ते स्लो कुकिंग करत असलं तरी सुद्धा तर वेदर इट इज पकोडा ब्रेड ब्रेड पकोडा वडापाव ठेल्यावरचं थालीपीठ ठेल्यावरची इडली ठेल्यावरचा डोसा हे सगळ्या गोष्टी फास्ट फूड आहेत तर ज्या ज्या एरियाजमध्ये फास्ट फूडचं प्रमाण हे एक्सेसिव ऑइल्सचं प्रमाण आहे लो एक्सरसाइज रेट आहे प्लस जे लोक शिफ्ट काम करतात त्यामुळे त्यांच्यामुळे झोप झोप डिस्टर्ब असते ह्या सगळ्या लोकांमध्ये डायबिटीसचं प्रमाण वाढते आता जेव्हा ओबेसिटी येते वजन वाढतं वजन आटोक्याच्या बाहेर जात आहे त्या लोकांमध्ये पण डायबिटीस जास्त प्रमाणात आपल्याला दिसतं एक बट ज्याला म्हणतो इन्सुलिन रेझिस्टन्स आणि आपल्याला हा हे आता लहान मुलांमध्ये म्हणजे यंग टीनेजर्समध्ये पण दिसायला आहे आता पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणा एन्डोमेट्रिओसिस म्हणा ह्या कंडिशन्स बायकांमध्ये आपल्याला खूप ऐकू येतात प्रेग्नेन्सीच्या वेळेला होणारा डायबिटीस हेही आपल्याला जास्त प्रमाणात दिसायला लागले ह्या सगळ्या कंडिशन्समध्ये सेक्स लाईफवरती काय परिणाम होतो तर ते दोन भागांमध्ये नंबर वन की आजार झाल्यामुळे म्हणजे डायबिटीस जा झाल्यामुळे तुमची जी हेल्थ आहे जी जे तुमचं सफरिंग आहे त्या कारणामुळे सेक्समध्ये न करावं असं वाटणं म्हणजे सेक्स ही एक डेलिकेट फिलिंग म्हणता येईल डिझायर असणं लिबिडो असणं आपल्या पार्टनरबरोबर काहीतरी एंगेजिंग करणं अम्युझिंग करणं हे सगळे डेलिकेट फिलिंग्स असतात जर तुम्ही आजारी असलात किंवा तुम्हाला बेसिकलीच एनर्जी नसली किंवा तुमची काळजी असली की आता मी गोळी कधी घेऊ इंजेक्शन कधी घेऊ माझं काय होणार किंवा खूप सरासर मी बघते पॉलिसिस्टिक ओव्हरीज असलेल्या मुली जेव्हा येतात मॅडम माझ्या चेहऱ्यावरचे केस कमी होत नाही माझ्या पोटावरची चरबी जात नाही माझे पिरियड्स इरेग्युलर आहेत मी कन्सिव्ह कसं करणार तर ह्या काळजीमुळे तुमची सेक्स ड्राइव पण इनहिबिट झालेली असते की तुम्ही त्या गोष्टीमध्ये इंडल्जच करू शकत नाही तुमच्या डोक्यामध्ये कॉन्स्टंट अँझायटी असते कुठल्या गोष्टीबद्दल की आपण हे ह्या गोष्टीला कसं एंटरटेन करू आपल्या पार्टनरला कसं अट्रॅक्टिव्ह असू शकू आणि जर सेक्स करायला लागलो तर मग त्याच्यामध्ये काळजी कॉन्स्टंट आपण प्रेग्नंट राहणार का नाही प्रेग्नंट म्हणजे पिरियड आला नाही म्हणजे आपण प्रेग्नंट आहोत का नाही आहोत ह्या सगळ्या गोष्टी ह्या डायबेटीस रिलेटेड गोष्टींशी निगडीत आहेत मग डायबेटीस असलेल्या लोकांना बहुधा वेळेला एनर्जी कमी असते एन्थुझियाझम कमी वाटत असतं मग डायबिटीस रिलेटेड ब्लड वेसल्स तर डायबिटीसचा इफेक्ट पूर्ण शरीरामध्ये होत असतो अगदी केसापासनं डोळ्याचे तोंडाचे म्हणजे आपली डेंटल हेल्थ म्हणा थायरॉईड हेल्थ आहे हार्ट हेल्थ आहे आणि आपण नंतर हार्ट हेल्थबद्दल जास्त डिटेलमध्ये बोलणार आहोत लिव्हरची प्रक्रिया असते लिव्हर डिझीज किंवा लिव्हरमध्ये फॅटी लिव्हर होणं हे आपल्या देशामध्ये खूप कॉमन झालं आहे तर लघवी किंवा लघवीचं ठिकाण बावल हे सगळ्या गोष्टींवरती डायबेटीसचा इफेक्ट होत असतो तर जेव्हा हे सगळे ऑर्गन्स नीट काम करत नसतात तो पर्सन नॅचरली त्याची एनर्जी लेवल किंवा ते फिलिंग जे असतं वेलबिईंगचं ते नसतं त्याच्यामुळे सर तुमची जी अबिलिटी असते सेक्सची एंगेज करायची रिलेशनशिपमध्ये एंगेज करायची ते कमी असतं डायबेटिक्स बहुतेक वेळेला आपण पुढे बोलणार आहोत ब्रेन हेल्थबद्दल तर चिडचिडेपणा चीड़ असतो एक इरिटेबिलिटी असते त्या इरिटेबिलिटीमुळे रिलेशनशिप्स तुम्ही कसे मेंटेन करता तुम्ही क्वारल्स डिसअग्रीमेंट्स कॉन्फ्लिक्ट कसे हँडल करणार तर ते खूप वेगळे असतात कम्पेअर्ड टू सांभडी जे डायबेटिक नसतात एक दुसरा दुसरी गोष्ट असते की, की स्ट्रेस लेवल्समुळे ज्या लोकांना डायबेटीस झालेलं असतं खूप नाईट शिफ्ट करतात किंवा ज्यांच्या करिअरमध्ये स्ट्रेस असतो फायनान्शियल स्ट्रेस असतो जिथे रिलेशनशिप चांगले नसतात रिलेशनशिप स्ट्रेस असतो त्यांच्यामध्ये पण डायबेटिक कंट्रोल पुअर असतं मग जेव्हा तुमचं डायबिटीस कंट्रोलमध्ये नसतं आणि तुम्ही कॉन्स्टंटली डॉक्टरांकडे जात असता तेव्हा सेक्स इज नॉट ऑन युअर माइंड ते प्रायोरिटीमध्ये डाऊन होत आता दुसरा इफेक्ट म्हणजे प्रत्यक्ष सेक्शुअल फंक्शनसाठी लागणारी जी तुमची हेल्थ असते है। म्हणजे आपण पूर्वी पण ह्याच्याबद्दल बोललोय वॅस्क्युलर हेल्थ कार्डिओ वॅस्क्युलर हेल्थ तुमची अँडोमॅटाबॉलिक हेल्थ जी असते एन्डोक्राईन हेल्थ म्हणजे तुमच्या हॉर्मोन्सची जी हेल्थ असते तुमच्या हार्टची जी हेल्थ असते ज्या रक्तवाहिनींची हेल्थ असते ती महत्वाची असते जे सेक्शुअल रिस्पॉन्स सायकलमध्ये होणारे जे प्रोसेसेस असतात किंवा कॅटेगरीज असतात त्या प्रत्येक प्रोसेसला फुलफिल करायला तुमची वॅस्क्युलर हेल्थ चांगली असणं गरजेचं असतं फॉर एक्झाम्पल अराउझल आहे दोन्ही पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये जर जेनेटल्समध्ये ब्लड फ्लो नाही आला तर तुम्हाला अराउझलचे जे, जे सेन्सेशन असते ती मिळत नाही म्हणजे वजायनाला लुब्रिकेशन येणं ओलेपणा येणं किंवा पुरुषांमध्ये इरेक्शन येणं ह्या गोष्टी ज्या घडायला हव्या मुळे त्या घडत नसतात कारण की जी ब्लड वेसल्स ते करून देणारे असतात तिथे ते डॅमेज झालेले असतात डायबेटीसमुळे मग सेन्सिटिव्हिटी त्या एरियाची सेन्सिटिव्हिटी पण डॅमेज होत असते कारण काय मध्ये आपल्याला माहितीये की ब्लड वेसल्स अफेक्ट होतात पण नर्वजही अफेक्ट होत असतात एक्सेस शुगरमुळे ते नर्व डॅमेज पण होत असतात तर सगळ्यात आधी कुठले नर्वज डॅमेज होतात जे फाईन नर्व्स असतात बारीक नर्व्स असतात बारीक नर्व्स कुठे कुठे असतात जिथे खूप हाय सेन्सिटिव्हिटी असते आणि कुठे जिथे हाय कंट्रोल असतो फॉर एक्झाम्पल ऐकण्यामध्ये फरक असतो किंवा डोळ्यामध्ये फरक असतो किंवा आपल्या बोटांमध्ये जिथे सेन्सिटिव्हिटी असते आणि तसंच मग जेनेटल्समध्ये मग क्लिट्रिसच्या सेन्सिटिव्हिटीला किंवा पेनिसची जी सेन्सिटिव्हिटी असते तिथे जेव्हा आपल्याला डायबेटीस सिव्हिअर असतो अनकंट्रोल्ड असतो तिथे नर्व डॅमेज जेव्हा कळतो तेव्हा त्या एरियाची सेन्सिटिव्हिटी पण कमी होते म्हणजे परत अरावजलमध्ये प्रॉब्लेम येतो मग ऑर्गॅझममध्ये इश्यू येतो कारण तर अगेन ब्लड फ्लो कॉम्प्रोमाइज झालेला असतो आणि ऑर्गॅझमिक एपिसोड पेल्विक फ्लोर कॉन्ट्रॅक्शन एक्सपिरियन्स करणं ते ब्लड फ्लो एक्सेस एक्सपिरियन्स करणं ती गोष्ट होत नसते त्यामुळे मग ऑर्गॅझम इजॅक्युलेशन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम होतो आणि मग शेवटी असतं तुमचं सॅटिस्फॅक्शन लेवल त्या एपिसोडशी होणारं जे सॅटिस्फॅक्शन असतं आणि एकमेकांशी जे फीडबॅक देण्याची गरज असते की हो किती एन्जॉय केलं पण ती गोष्ट पण घडत नाही त्यामुळे हे तुमचं सेक्शुअल हेल्थ कॉम्प्रोमाइज झाल्यामुळे तुमची सेक्शुअल रिलेशनशिप पण कॉम्प्रोमाइज होत असते आणि त्याचं मूळ कारण असतं मग तुमचं डायबेटीस आणि डायबिटीसचा कंट्रोल ओके okay. मॅडम पुरुषांचा विचार करता रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढल्यानं कोणकोणत्या लैंगिक व्याधी होऊ शकतात हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि ह्याचे आपण दोन भागांमध्ये उत्तर घेऊया नंबर वन ॲक्च्युअली सेक्शुअल ऑर्गन्समध्ये त्याचा काय इफेक्ट असतो आणि नंबर टू आपण डायबेटीस रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतात त्याचा सेक्शुअलिटी अँड सेक्शुअल फंक्शनवरती काय इफेक्ट होऊ शकतो ते आपण बघूया तर फर्स्ट सेक्शन जर आपण बघितला तर जेव्हा ब्लड वेसल्सवरती डायबेटीसचा इफेक्ट होतो किंवा नर्वजवरती इफेक्ट होतो तर त्याचा ॲक्च्युअल सेक्शुअल रिस्पॉन्स आहे म्हणजे अरावजलमध्ये इरेक्शन येण्यामध्ये होतं तर आपण बघूया कशामुळे होतं डायबेटीसचा ॲक्च्युअल ब्लड वेसल्सवरती इफेक्ट असा होतो Plus, example, तरी तरी की ती ब्लड वेसल कडक करते रक्तवाहिनी जी असते ती प्रत्यक्ष कडक व्हायला लागते प्लस युजुअली जे डायबेटिक्स असतात त्यांच्यामध्ये ब्लड प्रेशरचा पण प्रॉब्लेम ह्याच्यामुळेच उद्भवत असतो की ब्लड वेसल्स जे असतात त्या कडक व्हायला लागतात त्या इतक्या रिस्पॉन्सिव्ह राहत नाहीत फॉर एक्झाम्पल एक महत्त्वाचा रिस्पॉन्स असा असतो की जेव्हा कुठला विज्युअल क्यू असतो कुठेतरी काहीतरी पॉर्न बघितलं कुठं इमेज बघितलं की इरेक्शन येतं ते कशामुळे येतं की आपल्या डोळ्यांच्या मार्गी मेंदूमधनं स्पायनल कॉर्डमधनं सिग्नल जातो पेल्व्हिसमधनं त्या पेनिसच्या आर्टरीला की तू आता उघड आणि इरेक्शन क्रिएट कर तर तो जो मेसेज असतो तो गेला तरीसुद्धा ती वेसल रिस्पॉन्ड नाही करू शकत म्हणजे ती डायलेट नाही होत आणि त्यामुळे इरेक्शन होत नाही दुसरं कारण असंही असते की नर्व्स डॅमेज झालेले असतं त्यामुळे ते त्या मेसेज असतो तोच जात नाही जाणू काय एक सिग्नल असतो आपण सपोज सिग्नल पाठवलाय पण स्विच ऑन केला इलेक्ट्रिकवाला पण ती आतमध्ये कुठेतरी भिंतीमध्ये वायर कट झालेली असली तर ते लाईट ऑन होत नाही सिमिलर पद्धतीमध्ये डायबेटीसमध्ये आपण जेव्हा न्युरोपथी अशी म्हणतो की नर्व डॅमेज झालेली असते त्यामुळे सुद्धा तो मेसेज पेनेसपर्यंत पोहोचत नाही आणि इरेक्शन होत नाही आणि एक तिसरं कारण म्हणजे की रक्त जड झालेलं असतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण कशामध्ये जास्त साखर घातली की ते सोल्युशन असं घट्ट आणि जड झालेलं असतं असं म्हणायला हरकत नाही की जे डायबेटिक असतात त्यांचं रक्त पण इतर नॉन डायबेटिक लोकांपेक्षा जड असतं मग पेनिस सारख्या ऑर्गनमध्ये जिकडे रक्तवाहिनीचं डायमीटर एक किंवा दोन मिलीमीटरच असतं त्या रक्तवाहिनीमधनं ते रक्त पास होणं जड जातं त्यामुळे इरेक्शन व्हायला उशीर होतो किंवा पाहिजे तसं होत नसतं हे झालं इफेक्ट ब्लड वेसल्सवरती आणि नर्व्सवरती ज्याच्यामुळे इरेक्शन होत नाही बहुतेक वेळेला पुरुषांमध्ये काय स्त्रियांमध्ये सुद्धा जेव्हा असा प्रॉब्लेम होतो की अरावजल होत नाही त्याचा जो सायकोलॉजिकल इफेक्ट असतो तो असतो की अरे चा आपल्याला जमलं नाही हे आपल्याला झेपत नाही मग त्याच्यामुळे अँझायटी होते की आपल्याला इरेक्शन येईल का नाही आपल्याला जमेल का नाही झेपेल का नाही मग त्यामुळे जे सायकोलॉजिकल सिक्वेन्स असतं त्याच्यामुळे डिझायर कमी होणं आणि त्यामुळे इंटिमसी कमी होणं या गोष्टी घडत असतात आता आपण दुसरं दुसरी गोष्ट बघूया ज्याच्यामुळे डायबेटीसचं प्रमाण एकूण हेल्थवरती झाल्यामुळे सेक्शुअल हेल्थवरती कसा प्रमाण होतो आणि त्याचा मेन मुद्दा जो असतो तो, तो इन्फेक्शनशी पण रिलेटेड असतो बहुतेक पुरुष जे डायबेटिक असतात आणि जे अनकंट्रोल डायबेटिक असतात त्यांना पिनसवरती फंगल इन्फेक्शन होणं डिस्चार्ज होणं त्याच्यामुळे युरिन इन्फेक्शन होणं स्किनमध्ये प्रॉब्लेम होणं रिसेंटली आत्ताच एक पेशंट आले होते की डायबेटीस झाल्यामुळे पेनिसवरची जी स्किन असते फोर स्किन असते तिथे इन्फेक्शन झाल्यामुळे ते, ते इतकं पेनिसला चिकटून गेलं होतं की ती लोकल ऑइंटमेंट क्रीम दिलं तरीसुद्धा ते मॅनेज होत नव्हतं ते चिकटल्यामुळे सेक्स करताना खूप दुखायचं आणि ते दुखल्यामुळे सेक्स अवॉइड करणं सुरू झालं होतं इरेक्शनचा प्रॉब्लेम नंतर झाला आधी प्रॉब्लेम झाला इन्फेक्शनचा तर डायबिटीसमध्ये इन्फेक्शनमुळे सुद्धा डायबेटीस कंट्रोल डिफिकल्ट जातं आणि डायबेटीस कंट्रोल नसल्यामुळे इन्फेक्शन होत असतं हा असा एक कॉम्प्लिकेटेड इश्यू आहे आणि शरीरामध्ये बाकी कुठे जरी इन्फेक्शन असलं तरी सुद्धा डायबिटीसचा कंट्रोल डिफिकल्ट जातो फॉर एक्झाम्पल ओरल इन्फेक्शन आहे इयर इन्फेक्शन आहे किडनी इन्फेक्शन आहे ब्लॅडर इन्फेक्शन आहे किंवा कुठेतरी uh, लागलेलं असलं पायाला हाताला आणि तिथे जर पू झाला तरी डायबिटीस कंट्रोल जात असतो आणि उलट मी हे म्हणेन की जे कोण डायबेटिक आहेत त्यांनी त्यांच्या हाताची तपासणी नखाची तपासणी पायाची तपासणी करून घेणं खूप गरजेचं असतं हातापायाची नखं कापताना केअर घेणं खूप गरजेचं असतं कारण की हे आ, जी जखमा असतात हे चिघळतात जरी तुम्ही गोळ्या घेत असल्या आणि तुमचं इन्फेक्शन कंट्रोलमध्ये तुमचं डायबेटीस कंट्रोलमध्ये असलं तरी इन्फेक्शन नेहमी कंट्रोलमध्ये होईल का नाही ह्याची खात्री नसते कारण की डायबेटिक्समध्ये इम्युन रिस्पॉन्स पण ब्लंटेड असतो त्यामुळे गोळी घेऊन फक्त साखर नियंत्रण मध्ये आणणं हा एकच उपाय नसतो तर अशा पद्धतीने ह्या दोन कारणांमुळे पुरुषांमध्ये सेक्शुअल परफॉर्मन्स एन्झायटी आणि सेक्सवरती होणारा परिणाम आपण ऐकला खूपच मॅडम डीप विषय हा म्हणजे तुम्ही म्हणलात तसं फक्त गोळी घेऊन साखर नियंत्रणात आणली म्हणजे डायबिटीस कंट्रोलमध्ये आणि बाकी सगळं फंक्शनिंग व्यवस्थित आहे शरीराचं असं गृहित धरण चुकीचं आहे मुळात डायबिटीस होऊ न देण्यासाठी प्रयत्न करणं आणि झाला असेल तर तो चांगल्या पद्धतीने हेल्दी वेनी कंट्रोलमध्ये आणणं या गोष्टी खूप मॅटर करतात पण आता थोडंसं सा मला सांगा की ब्लड प्रेशर आणि हृदयविकार तर हे पण याचं पण प्रमाण खूप वाढतं आहे तर डायबिटीसमुळे हार्ट डिसीज पण होऊ शकतो आणि या सगळ्यामुळे पण सेक्शुअल फंक्शनिंग एफेक्ट होऊ शकतं ॲब्सोलुटली ॲबसोल्युटली डायबिटीसचं एक कॉम्प्लिकेशन असं आहे की हार्ट डिझीज सायलेंट असतं हार्ट हार्टमध्ये जे ब्लड वेसलचं जे डॅमेज असतं तो खूप सायलेंट असतं कारण की ह्याच्यामध्ये नर्व डॅमेज पण असतो त्यामुळे ज्या लोकांना डायबेटीस नसतो त्यांना जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा छातीत दुखणं अचानक घाम फुटणं त्रास होणं दम लागणं ह्या गोष्टी घडत असतात पण डायबेटिक्समध्ये स्पेशली जे डायबेटिक्स कंट्रोल नसतात त्यांची शुगर कंट्रोलमध्ये नसते किंवा ज्यांना डायबेटीस आणि ब्लड प्रेशर हे दोन्ही गोष्टी असतात त्यांच्यामध्ये हृदयविकार सायलंट असतो म्हणजे बरेच वेळेला त्यां त्यांना समजत पण नाही की हार्ट अटॅक आला आहे येतोय किंवा त्याचे जे सिमटम्स असतात ते खूप विचित्र असतात फक्तच आपलं गरळी आल्यासारखं होतं किंवा पोटात दुखल्यासारखं होतं जे इतर हार्ट अटॅकच्या पेशंट्सना आपल्या आपण ऐकून आहोत सिमटम्स ते नेहमी डायबेटिक्सना होतातच असं नाही अचानक कोलॅप्स होऊ शकतात किंवा मग लक्षात येतं अरेच्या त्यांना हार्ट अटॅक आला होता कधीकधी असं पण कॉम्प्लिकेशन होतं की साधारण वयाचे असे चाळीसाव्या वर्षी किंवा पंचेचाळीसाव्या वर्षी जर म्हणलं तर बायकांमध्ये डायग्नोज झालंय आहे डायबेटीस पण डायग्नोज झाले आहे त्यांचे हार्ट प्रॉब्लेम्स डायग्नोज होत नाहीत बायकांमध्ये लवकर आपल्या बाय शरीरामध्ये एक इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन असतं जे आपल्याला प्रोटेक्ट करत असतं आणि एकदा मेनोपॉज ओलांडलं म्हणजे शेवटची पाळी रजोनिवृत्ती झाली किंवा इस्ट्रोजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे सुद्धा हार्ट डिझीजचं प्रमाण झपाट्याने वाढतं आणि त्याच्याबद्दल आपण एका वेगळ्या एपिसोडमध्ये बोलणार आहोत पण हे समजून घेणं गरजेचं आहे की मेनोपॉजचे जे सिमटम्स आहेत म्हणजे कधी कधी खूप फुटणं थरथरीत वाटणं वीक वाटणं स्टॅमिना कमी होणं हे बरेचसे डायबिटीजच्या सिमटम्स बरोबर पण ओव्हरलॅप होतात पुअर शुगर कंट्रोल असलेले जे लोक असतात किंवा जे अँटीडायबेटिक मेडिकेशन घेत असतात त्यांच्यामध्ये पण कधी कधी खूप घाम फुटणं थरथर येणं वीक वाटणं अचानक चक्कर आल्यासारखं वाटणं बसावं सारखं बसावंसं वाटणं थकल्यासारखं वाटणं हे सगळे कॉमन सिमटम्स आहेत त्याच्यामध्ये अजून एक कॉम्प्लिकेशन असतं थायरॉइड प्रॉब्लेमचं हायपोथायरॉयडिजम ज्यांना असतो त्यांनाही हे सिमटम्स असतात तर मग विशेषतः बायकांमध्ये पण पुरुषांमध्ये सुद्धा जेव्हा हे प्रॉब्लेम्स ओव्हरलॅप होत असतात तेव्हा डायग्नोसिसला उशीर होतो आणि मग त्या कारण डायग्नोसिस उशीर झाल्यामुळे त्या लोकांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो तर जो दुसरा पार्ट आहे प्रश्नाचा म्हणजे हृदयविकार रिलेटेड टू डायबिटीस आणि सेक्शुअल फंक्शन ह्याचं काय कोरिलेशन आहे सगळ्यांना एक भीती कायम असते की अरे जर सेक्स करताना तर हार्ट अटॅक येऊन मरणार नाही ना आणि पिक्चर मध्ये विशेषतः बघितलेलं असतं हे आत्ता एक हॉलिवूडची पण या संबंधीची मूवी रिसेंटली आली ही मला आठवते हो राईट तर <laughs> <laughs> ही भीती कायम असते आणि पर्टिक्युलरली कोणाला भीती असते सर्वसाधारण माणसाला ही भीती कमी असते जे लोक अफेअर्स असतात किंवा लपून छपून काहीतरी त्यांच्यामध्ये ही भीती जास्त असते की अरे जे आपण काहीतरी केलं तर आणि अचानक काहीतरी झटका आला तर काय होईल नॉट दॅट की लोक थांबतात <laughs> पण ही भीती कायम असते ऍक्च्युली रिस्क हार्ट डिझीजचा आणि डेथचा विथ सेक्स ची रिस्क खूप कमी आहे इट्स लेस दॅन वन पर्सेंट ज्या लोकांना ऑलरेडी हार्ट डिझीज झालेला असतो किंवा हार्ट अटॅक येऊन गेलेला असतो किंवा ज्यांची अँजिओप्लास्टी झालेली असते त्यांच्यामध्ये रिस्क जास्त आहे पण त्यांनी सुद्धा त्यांच्या डॉक्टरांना विचारून माहिती करून घ्यावी की कधी सेक्स करणं योग्य आहे सेक्स करणं म्हणजे साधारणपणे कुठल्याही व्यक्तीला एक ते दोन मजले जिणे इतका जो एफर्ट असतो तो, तो लाग तर हार्ट असोसिएशनच्या प्रमाणे जर तुम्ही कम्फर्टेबली दोन जिने चढू शकत असला तर तुम्ही तुम्हाला सेक्स करायला काय हरकत नाही आता डायबेटीस आणि हार्ट डिझीज आणि ह्या प्रोसिजरमध्ये काय कॉम्प्लिकेशन असू शकतं की तुमचा रोजचा जो कंट्रोल आहे डायबेटीसचा तुमचे मेडिकेशनमुळे किंवा इन्सुलिनमुळे किंवा जे काय तुम्ही घेताय ज्याच्यामुळे तुमचं कंट्रोल आहे तो चढता आणि उतरता असतो चेंजिंग असतो त्यामुळे तुम्हाला कुठल्याही क्षणाला माहिती नसते की तुमच्या डायबेटीसचा आणि तुमच्या हार्ट डिसीजवरती किती इफेक्ट होत असतो त्यामुळे कॉशन आणि प्रिकॉशन म्हणजे काय तर फर्स्ट की तुमचं डायबेटीस कंट्रोलमध्ये पाहिजे तुमचे जे मेन फाउंडेशन्स आहेत डायबिटीज कंट्रोलसाठी त्याच्याकडे आधी लक्ष दिलं पाहिजे मग नेक्स्ट स्टेप आलं तुमचं मेडिकेशन तुमच्या मेडिकेशनमध्ये सुपरविजन पाहिजे एखादी अकाउंटेबिलिटी पाहिजे कोणीतरी एक दुसरा व्यक्ती पाहिजे घरामध्ये जो तुम्हाला तुमच्याबरोबर चेक करतो की तुम्ही करेक्ट मेडिकेशन करेक्ट टाईमला घेतलं का नाही आणि मग शुगरवरती पण रेग्युलेशन आणि कंट्रोल पाहिजे मग तुम्ही म्हणू शकता की हो जेव्हा मी सेक्स करतो किंवा सेक्स मध्ये इंडल्ज करतो तेव्हा माझं रिस्क आहे हार्ट अटॅक यायचं ते एकदम कमी आहे किंवा नाही आहे तरच आपण असं म्हणू शकतो हार्ट डिजिजमुळे सुद्धा जी टेन्शन येतं किंवा अँझायटी येते किंवा हार्ट डिझीज रिलेटेड जेव्हा इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं तेव्हाही सेक्शुअल फंक्शन अफेक्ट होत असतं तर त्यावेळेला कपल्सनी काय करावं ते एंटेमेसी पूर्ण बंद करावी का नाही हीच गोष्ट आपण पूर्वीच्या पॉडकास्टमध्ये पण बोललेलो आहोत की जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं जी प्रॉ प्रॉबेबिलिटी आहे डायबेटीस हाय ब्लड प्रेशर इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा बायकांमध्ये सुद्धा मेनोपॉज रिलेटेड ब जॅनरा ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत तर ह्या कपल्सनी त्यांची इंटिमसी गिवअप करायची का तर माझं उत्तर असतं नाही कारण काय इंटिमसी आणि टच आपलं एक फंडमेंटल गरज आहे आपली फिजिकल आणि इमोशनल गरज आहे ती जर फिजिकल आणि इमोशनल गरज आपण काढून घेतली तर आपली रिस्क ऑफ डेथ जास्त असते आपली मरायची जी रे चान्सेस असतात इतर कारणांमुळे डिप्रेशन लोनलीनेस सपोर्ट नसल्यामुळे सेफ्टी सिक्युरिटी न वाटल्यामुळे त्याच्यामुळे जे डिप्रेशन येतं किंवा जो नेगेटिव्हिटी येते लाईफमध्ये त्याच्यामुळे मरायची शक्यता जास्त असते आणि आपण हेही कॉम्प्लिकेटेड आहे पण आपण बघितलेलं आहे की ज्यांच्यामध्ये डायबिटीस आहे हाय ब्लड प्रेशर आहे त्यांच्यामध्ये ब्रेन हेल्थ पण अफेक्ट होत असते त्याच्यामुळे डिप्रेशन ॲन्झायटी आणि नेगेटिव्हिटी पण जास्त असते सो so जितकं तुमचं शुगर कंट्रोल पूअर आहे तितकी तुमची इमोशनल हेल्थ पण बिघडलेली असते इमोशनल रेग्युलेशन पण तितकंच बिघडलेलं असते जेव्हा तुमचं इमोशनल रेग्युलेशन बिघडलेलं असते तितकंच तुमची इंटिमेसी आणि रिलेशनशिप अफेक्ट होतं कारण की तुम्ही कॉन्फ्लिक्ट झेलू नाही शकत त्या कॉन्फ्लिक्ट रि रिकवर होण्यासाठी जे तुमच्या मनामध्ये डायलॉग असला पाहिजे किंवा जे तुमचा अप्रोच तुम् असला पाहिजे तो नसतो मग जेव्हा तुमचं रिलेशनशिप रिपेअर होत नाही आणि त्या सगळ्या गोष्टीचं तुमच्या इतर लाईफ क्वालिटीवरती इफेक्ट व्हायला लागतो तेव्हा मग तुमची मेंटल हेल्थ अजून खालवते तर मग हा एक कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट कशामुळे होतो की डायबेटीस फक्त शुगर कंट्रोलबद्दल नाही आहे तर लाईफस्टाईल रिलेटेड आहे लाईफस्टाईल फक्त कशासाठी आहे ते तुमच्या क्वालिटी ऑफ लाईफसाठी आहे तुमची क्वालिटी ऑफ लाईफ कशासाठी आहे की तुम्ही एक फुलफिलिंग आयुष्य जगावं तुमचं जे पोटेन्शियल आहे ते तुम्ही फुलफिल करावं आणि तुमची जी फॅमिली आहे त्यांना तुमची गरज आहे हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं तुमच्या मुलांना तुमच्या ग्रँडचिल्ड्रनना तुमचं जे पर्पज आहे लाईफमध्ये तुम्हाला फुलफिल करायची जी गरज आहे त्याच्यामध्ये तुमचं हंड्रेड पर्सेंट पार्टिसिपेशन पण तितकंच गरजेचं आहे त्यासाठी तुमचं हंड्रेड पर्सेंट हेल्थ असणं तुमच्या रिलेशनशिपमध्ये एंगेजमेंट असणं तुमची इमोशनल कॅपॅसिटी असणं चॅलेंजेसला झेलायची हे सगळं असणं गरजेचं आहे आणि त्या सगळ्या गोष्टींवरती तुमच्या आजाराचा परिणाम म्हणजे डायबेटीसचा परिणाम होत असतो थँक्यू मॅडम खूपच डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं तुम्ही आता मला सांगा की डायबिटीस किंवा बीपी असेल तर स्त्रियांना मेनोपॉज दरम्यान आणखी कोण कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं मेनोपॉज म्हणलं की एक महत्वाची गोष्ट घडत असते म्हणजे इस्ट्रोजन लेवल्स कमी होत असतात इस्ट्रोजन लेवल्स कमी झाल्यामुळे शरीराच्या प्रत्येक भागावरती इफेक्ट होत असतो तर एक महत्वाचा इफेक्ट म्हणजे रक्तवाहिन्यांवरचा इफेक्ट इस्ट्रोजनचं काम बऱ्यापैकी आपल्या रक्तवाहिन्यांना लवचिक ठेवणं हा पण असतं जेव्हा इस्ट्रोजन लेवल कमी होत असतं तेव्हा रक्तवाहिन्यांचं लवचिकपणा आपण पन कमी होतो त्यामुळे मग ज्या बायका मेनोपॉजमधनं जात असतात पॅरीमेनोपॉज जात असतात त्यांच्यामध्ये अचानक ब्लड प्रेशर डायग्नोज होणं डायबेटीज डायग्नोज होणं हृदयविकार डायग्नोज होणं ह्या गोष्टी घडत असतात मेनोपॉजच्या वेळेला अजून पण काही गोष्टी घडत असतात फॉर एक्झाम्पल आपल्या लघवीची पिशवी जी असते त्याचं जे बिहेवियर असतं किंवा लघवी करायची जी क्षमता असते लघवीच्या नळीचे जे अनॅटमी असते ती अफेक्ट होत असते इस्ट्रोजनमुळे आपले पेल्विक फ्लोर मसल्स जे असतात ज्याच्यामुळे कंट्रोल होते लघवी लघवीचं कंट्रोल धरायचं सोडायचं ते पण अफेक्ट होत असतं मग क्लिटरस आणि वल्वा म्हणजे वजायना वल्वा ह्याला पोचणारे जे रक्तवाहिन्या असतात तिथं पण ड्रायनेस आलेला असतो त्या ड्रायनेसमुळे आणि ज्या आतली जे जा सिक्रिशन्स असतात ते बदलल्यामुळे जे तिथले ति बॅक्टेरिया किंवा नॉर्मल ऑर्गॅनिझम्स असतात ते बदलल्यामुळे तिथे ति इन्फेक्शन्स जे होतात त्याच्यामुळे पण इफेक्ट होत असतो तर मेनोपॉजशी रिलेटेड वजायनल ड्रायनेस युरिनरी इन्फेक्शन्स होणं युरिनवरचं कंट्रोल कमी होणं जेव्हा ह्या जेनेटल इफेक्ट्स सुरू होतात तेव्हा त्याचा परिणाम जास्त सेक्सवरती होत असतो त्या ड्रायनेसमुळे पेन होणं किंवा युरिन इन्फेक्शनमुळे सारखं सारखं लघवीला लागणं किंवा लघवी कंट्रोल न झाल्यामुळे सारखी लघवी गळणं तिथे वास येणं तिथे स्किनला डॅमेज होणं ह्या गोष्टींमुळे सुद्धा सेक्स करावंसं न वाटणं किंवा सेक्समध्ये न एंगेज होण्यासारखं अशा गोष्टी घडत असतात त्यामुळे सेक्शुअल फंक्शन अफेक्ट होत असतं अजून एक गोष्ट म्हणजे मेनोपॉजमधनं जाणारी जी महिला असते तिचं स्वतःचं जे बॉडी इमेज असतं तेही चेंज होत असते शरीराचा आपला आकार बदलतोय मुळे पोटाचा घेर थोडा वाढत असतो कंबर असते त्याचे कमरा होतो ह्या सगळ्या गोष्टींमुळे आरशामध्ये बघितलं की ती स्वतःकडे डिससॅटिस्फॅक्शननी बघत असते की अरे चा आपल्या चेहऱ्यावरती सुरकुती आल्या तर म्हणजे केस पांढरे आहेत म्हणजे केस काळे करावे लागणार आहेत मग केस काळे केल्यामुळे होणारे अजून बद्दल आपण बोललोच नाही आहोत डाईज <laughs> हेअर डाईज म्हणा शॅम्पूज प्रेपरेशन स्ट्रेटनिंग इतर गोष्टींमुळे घडणारे जे स्किन कॉम्प्लिकेशन्स असतात ते पण मेनोपॉजमुळे वाढतात मग चष्मा लागणं मग आपली ओरल हेल्थ दात गळ्या दात पडणं दाताचं आपल्या चेहऱ्याचं जी ठेवण असते ओठ बारीक होणं पूर्वीसारखे ओठ राहत नाहीत मग पूर्वी जे मेकअप चालायचं ते आता चालत नाही मग ब्रेस्टचा आकार ब्रेस्ट सॅगिंग होणं किंवा पाठीवरती अधिक चरबी चढणं पोटावरची चरबी वाढणं त्याच्यामुळे जो आपला आकार असतो युज्युअल शेप असतो तो बदलतो नेहमी जे चांगले कपडे आपल्या अंगावरती छान दिसायचे ते आता दिसत नाहीत किंवा आपल्याला जे एरवी आपलं अपिअरन्स होतं ज्याच्यामध्ये आपण खूप स्वतःला खूप छान बघायचो आपल्यावरती प्राईड घ्यायचो ते घेता येत नाही किंवा फॉर एक्झाम्पल मेनोपॉजमुळे येणारे जे जॉईंट पेन्स असतात अंग दुखी असतं टायर्डनेस दमणूक असते आपण पूर्वीची जे ऍक्टिव्हिटीज करू शकत होतो फॉर एक्झाम्पल काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज होते तरी क्लासला जात होतो ते सगळं कमी कमी व्हायला लागतं आपल्या दुखण्यांमुळे मग दुखणी सुरू झाली की म्हातारपण आलं असं एक फिलिंग असते मरेच्या आता म्हातारपणी सेक्स कोणी करतं का असं असा, असा डायलॉग सुरू होतो कारण की हे सोशल आणि कल्चरल डॉगमा आहे की म्हाताऱ्या लोकांनी सेक्स करायचं नसतं एका चाळीशीच्या पुढे सेक्सची काही गरज नसते इंटिमेसीची गरज नसते आजी आजोबांना काय गरज आहे पोरं जाऊन आजी आजोबांबरोबर जाऊन झोपा असे इन्स्ट्रक्शन्स लहान मुलांना दिली जातात तर ह्या जेव्हा गोष्टी ॲक्सेप्टेबल होतात तेव्हा ती स्त्री जेव्हा आरशामध्ये बघते ती ऑटोमॅटिकली स्वतःला फुली मारून टाकते सेक्सच्या दृष्टीने तर मेनोपॉसचा संबंध ह्याच्याशी पण असतो की बॉडी इमेज इश्यूज सेक्शुअल अट्रॅक्शन आणि सेक्शुअल इन्व्हॉल्वमेंटला अफेक्ट करतात त्याच्या त्यातून जर तुम्हाला डायबिटीस असला ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असला तर आपण आजारी आहोत आता आपण म्हातारे झालो आपल्याला सगळ्या व्याधी झाल्यात त्याच्यामुळे आपल्याला गोळ्या घ्यायला लागतात एकदा तुम्ही स्वतःला म्हातारा म्हणलं की सेक्सवरती फुली लागते हे कंडिशनिंगच आहे सोशो कल्चरल त्यामुळे पण ह्याचा प्रॉब्लेम सेक्सवरती त्याचा इफेक्ट होत असतो ओके okay. आपण या पूर्ण एपिसोडमध्ये डायबिटीस आणि त्याचे परिणाम मेनोपॉज आणि ते अजून कशा कॉम्प्लेक्सिटीज वाढतात याबद्दल बोलतोय सो बऱ्याचदा असं होतं की डायबिटीस किंवा बी पीचा प्रॉब्लेम आहे असं एकदा का या व्याधी झाल्या की ते आयुष्यभर राहतात आणि हे प्रत्येक डोक्यात ठाम असतं पण मग त्यांना कंट्रोलमध्ये ठेवत परत सेक्स लाईफ हे रुळावर आणता येतं का आपल्याला ऍबसुल्युटली आपण पूर्वी पण म्हणले की इंटिमसी ही गोष्ट आणि इंटरकोर्स जरी रिलेटेड असले तरी कंपल्सरी नाही आहेत इंटिमेसी खूप गरजेची आहे आणि ती इंटिमेसी प्रोटेक्ट करणं प्रत्येक कपलची जबाबदारी आहे रिलेशनशिप मध्ये दुरावा न आणणं ती रिलेशनशिप चांगली असली तर तुमचं डायबेटिक कंट्रोल पण इम्प्रूव्ह होतो हे पण आपल्याला माहिती आहे तुम्ही जेव्हा लाईफस्टाईल चेंजेस एकत्र करता कपल म्हणून तेव्हाही ते लाईफस्टाईल चेंजेस चिकटायची शक्यता जास्त असते फॉर एक्झाम्पल बरोबर वॉकला जाणं बरोबर कुठलं तरी जो तुमचा डायबेटीसचा प्लॅन आहे तो फॉलो करणं किंवा त्याच्यामध्ये सहभागी होणं कुठला एक्सरसाइज प्रोग्रॅम आहे कुठलं तुम्ही इंटलेक्च्युअल ऍक्टिव्हिटी एकत्र करताय हॉबीज करताय त्याच्यामध्ये जेव्हा तुमचं रिलेशनशिपचं बॉन्डिंग होत असतंय तेव्हा तुमचं ओव्हरऑल स्ट्रेस लेवल जेव्हा कमी होत असतोय तेव्हा सुद्धा तुमचं डायबिटीसचा कंट्रोल इम्प्रूव्ह होत असतोय आणि त्याच्यामध्ये तुमची इंटिमेसी इम्प्रूव्ह होत असते आणि इंटिमेसी बरेच प्रकाराची असते हेही पण आपण पूर्वी डिस्कस केलं आहे सेक्शुअल इंटिमेसीचा भाग एक आहे पण त्याच्यामध्ये दुसऱ्या गोष्टींमध्ये इमोशनल एंटिमेसी इंटेलेक्च्युअल इंटिमेसी अशा गोष्टी पण असतात जे मेनोपॉज आणि नंतरच्या वयामध्ये एंगेज करणं आणि इम्प्रूव्ह करणं पण गरजेचं असते असं नाही की यंग कपल्सनी हे करू नये यंग कपल्सनी आधीपासून केलेलं असलं तर चांगलंच आहे पण जसं वय वाढतं तसं ह्या गोष्टीची गरज जास्त होते आयुष्यभर डायबेटिक कंट्रोल हायपरटेन्सिव्ह कंट्रोल हा आपल्याला घ्यावाच लागणार आहे मग तुम्ही तुमच्या इंटिमेसी जे जी गोष्ट तुमच्या रिलेशनशिपला फीड करते त्या गोष्टीवरती तुम्ही कॉम्प्रोमाइज का करायचं जर सेक्शुअल इंटिमेसी सेक्शुअल एंगेजमेंट तुम्हाला आवडतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला रिएशोरन्स सेफ्टी सिक्युरिटी कम्फर्ट मिळत असलं तर ते तुम्हाला तुम्ही अजिबात गिव्हअप करू नये असं माझं म्हणणं असेल त्याच्यासाठी जे लागणारी इंटिमसी आहे जे लागणार रिलेशनशिप इन्व्हेस्टमेंट आहे ते प्रत्येक कपलनी नक्की करावं आणि शिकावं सपोज तुम्हाला माहिती नसलं की कसं तुमचं रिलेशनशिप परत रिवाईव्ह करावं सपोज तुम्ही अशा टप्प्यावर पोचला आहात की आता मुलं पण घर सोडून गेली आहेत आता तुम्ही कपल म्हणून एकटेच आहात आता काय करायचं परत एकमेकांची ओळख कशी करून घ्याल परत ती इंटिमसी ती जी एक्साइटमेंट होती तुमच्या यूथची ती कशी तुम्ही आणू शकाल तुमच्या सेक्शुअल लाईफमध्ये इंटरकोर्सवरती भर न देता इंटिमेसीवरती एक्साइटमेंट परत रिजनरेट करण्यामध्ये अराउझल परत रिजनरेट करण्यामध्ये तुम्ही काय काय एफर्ट घालू शकता ह्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर ते जे सेक्शुअल लाईफ आहे ते सॅटिस्फाईंग आणि फुलफिलिंग असू शकता आणि ते सॅटिस्फाईंग फुलफिलिंग लाईफ ते तुमच्या जीवनामध्ये एक आनंद आणतं एक रस आणतं एक गोडवा आणतं जे ते नसल्यामुळे तुम्ही एक नुसतंच वर्किंग आणि लिव्हिंग असं एक आयुष्य जगत असतात त्यामुळे कोणाला डायबिटीस झाले किंवा बी पीचा प्रॉब्लेम आहे किंवा आता आपण म्हातारे झालो असं जर तुम्ही स्वतःला लेबल देऊन हेही बंद करणार असलात तर सॅड टू से पण अशा लोकांमध्ये मृत्यू लवकर येतो कारण काही लोनलीनेस डिप्रेशन सेफ्टी नसणं सपोर्ट सपोर्टेड फील न करणं आपला जो जोडीदार आहे त्याच्या लाईफमध्ये आपलं ला किती महत्त्व आहे किंवा नाही आहे ह्याच्यावरती खूप अवलंबून करत ही जी मेंटल हेल्थ आहे चाळीशी आणि पन्नासशीच्या वरच्या लोकांमध्ये इमोशनल आणि मेंटल हेल्थ मेंटेन करणं ह्याच्यामध्ये सेक्शुअल इंटिमेसी आणि एंटिमेसी फिजिकल इंटिमेसी रिलेशनशिप स्ट्रेंथ रिलेशनशिप हेल्थची खूप खूप मोठा इम्पॉर्टन्स आहे तर ते कधी गिवअप करू नये असं माझं म्हणणं आहे असं पण काही कपल्समध्ये असतं की सेक्स आपण बाजूला ठेवलो का कारण की आपल्याला डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे बीपीचा प्रॉब्लेम आहे है, तर ह्याच्यावरती काही उपाय नाही आहे आधी आपलं जगणं सिक्युअर करूया मग बघूया सेक्स जमतंय का नाही पण ॲक्च्युली मी असं पण म्हणेन की आज सेक्शुअल हेल्थसाठी खूप उपाय आहेत एस्पेशली पुरुषांसाठी आज आपल्याकडे वायग्रा आणि वायग्राचे सारखे मेडिसिन्स आहेत ज्याच्यामुळे इरेक्शन आणता येतं जर सपोज ते मेडिसिन्स नसले यूज करायचे तर बाकी काही डिव्हायसिस आहेत जे तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटून यूज करू शकता तर इरेक्शन येत नाही किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शनवरती आपण जो पॉडकास्ट केला त्याच्यावरनं सुद्धा आपल्याला लक्षात येतं की आजच्या काळामध्ये ते एक ऑबस्टेकल नाही आहे इंटिमेसीसाठी आधी इंटिमेसी बिल्ड करावी आणि मग इरेक्शन छान होणं हे एक बोनसच आहे पण इरेक्शन येत नाही म्हणून आपण इंटिमेसीमध्ये एंगेज करत नाही असं करू नये तसंच बायकांनी सुद्धा सेक्स करताना खूप दुखतं ड्रायनेस येतं आता त्याच्यावरती उपाय आहे तुम्ही तुमच्या गायनोकोलॉजिस्टला भेटून त्याच्यावरती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आणि त्या जागेला कसं सांभाळता येईल लुक आफ्टर करता येईल आपल्या वजायनाला कारण काय फक्त पुरुषांना सेक्सची गरज नसते तर बायकांना सुद्धा असते एन्टकॉसची गरज त्यांच्या वजायनल हेल्थसाठी पेल्विक फ्लोअर हेल्थसाठी आपण ह्याच्याबद्दल पूर्वी पण बोललेलो आहोत तर ती अप न करणं तुमच्या दोघांच्या हेल्थसाठी गरजेचं आहे फक्त सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन म्हणून नाही तर ॲक्च्युअल फिजिकल हेल्थ पेल्विक फ्लोअर हेल्थ जेनेटल हेल्थ ह्याच्यासाठी हे गरज आहे मग ॲडेड तुम्हाला जी इमोशनल वेलबिईंग किंवा हॅपीनेस किंवा सपोर्ट किंवा सिक्युरिटी जी मिळते ती तुमचं अजून बोनस आहे एक्स्ट्रा आहे खूप छान एक्सप्लेन केलं मॅडम सो म्हणजे या दोन व्याधींपासून दूर राहण्यासाठी म्हणून जीवनशैलीत नेमके कोणते बदल हे करायला हवेत प्रत्येक किंवा प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा खूप महत्वाचा प्रश्न विचारला कारण की आपल्या देशामध्ये अशी होते की एकदा डायबेटीस बीपी झाले की ते कधी बरं होत नाही म्हणजे रिलेटिंग टू युअर प्रिव्हियस क्वेश्चन तिथे आपण बोललो की सेक्शुअल लाईफ परत होत नाही पण मी असं म्हणेन की दोन्ही डायबिटीस आणि हायपर हे बिघडायलाच पाहिजेत असं नाही आज आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या वेग प्रोग्रॅम्समध्ये वेगवेगळ्या वेग सिस्टम्समध्ये की हे दोन्ही रिव्हर्सेबल आहेत जर तुम्ही तयार असलात रूट कॉजला जायला तुमच्या लाईफस्टाईलकडे बघायला लाईफस्टाईलमध्ये काही आपल्या इसेन्शियल फिजिकल नीड्स असतात आणि इमोशनल नीड्स असतात बहुतेक लोकांना लाईफस्टाईल म्हणजे फक्त डायट आणि एक्सरसाइज असं वाटतं पण हे ह्याच्या पेक्षा काही गोष्टी आहेत ज्या तितक्याच महत्वाच्या आहेत फॉर एक्झाम्पल ब्रीदिंग आज आपल्याकडे व्यवस्थित श्वास घेणं आपण श्वासोश्वासाचा व्यायाम करत नाही लोकांना प्राणायाम माहिती असतं पण जर सकाळी पंधरा मिनटं प्राणायाम केल्याने पुरतं का दिवसभर तर मी म्हणेन नाही तुमच्या शरीराची गरज आहे की तुम्ही रेग्युलरली डीप ब्रिदिंग करावं दिवसातनं तीन चार पाच जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवेल तेव्हा तेव्हा तुम्ही डीप ब्रिदिंगची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे फक्त एकदा सकाळी दहा पंधरा मिनटासाठी नव्हे ते आहे महत्वाचं हो पण दिवसभरात चोवीस तासामध्ये तुम्ही एकदाच दहा पंधरा मिनटं ब्रिदिंग करणं अपेक्षित नाही तर दिवसभरामध्ये तुम्ही वेळ काढून अर्धा अर्धा मिनटं पंधरा पंधरा सेकंद तरी डीप ब्रिदिंग करणं गरजेचं आहे मग दुसरी गोष्ट आहे ॲडिक्युएट क्वांटिटीमध्ये पाणी पिणं हायड्रेशन ठेवणं हायड्रेशन ह्या गोष्टी पाणी पियला नाही येतात साधारणपणे दोन न, ते अडीच लिटर काही लोक खूप ओव्हरबोर्ड जातात म्हणजे तीन चार पाच लिटर पाणी पितात त्याच्यामुळे जर तुम्ही एका ए सी रूममध्ये बसून राहत असलात तर तुम्हाला इतक्या पाण्याची गरज नाही आहे ते फगत तुमच्या किडनीवरती जोर क्रिएट करतात तुम्ही जर खूप हेवी फिजिकल वर्कआउट करत असलात किंवा तुमचं काम खूप उन्हात ताणात असलं तर मग बरोबर आहे तेवढं पाणी पिणं पण हेही लक्षात घेणं की पाण्याबरोबर तुम्हाला तितके इलेक्ट्रोलाईट्स पण जाणं गरजेचं आहे नुसतं आर ओचं पाणी किंवा फिल्टरचं पाणी इतक्या प्रमाणात तुम्ही प्यायलात तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो तर इलेक्ट्रोलाईट जर तुम्हाला खूप घाम येत असला तुम्ही खूप हेवी वर्कआउट करत असलात तर तुमच्या पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाईट्स ॲड करणं पण विसरायला नाही पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे झोप आज बऱ्याच रिसर्चमधनं आणि खूप वेगवेगळे पेपर्स आले ज्याच्यामुळे झोप ही खूप महत्वाची ठरते आहे करेक्ट झोप न मिळणं करेक्ट क्वालिटीची झोप न मिळणं हा तुमच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये तुमच्या रिलेशनशिप्समध्ये तुमच्या डायबेटीसच्या कंट्रोलमध्ये तुमच्या ब्लड प्रेशरच्या कंट्रोलमध्ये तुम्ही जेवण खाण्यावरती किती नियंत्रण ठेवता किंवा नाही ठेवू शकत तुमच्या ॲडिक्टिव्ह बिहेवियर्सवरती म्हणजे स्मोकिंग अल्कोहोलच्या प्रमाणावरती पण तुमच्या झोपेची क्वांटिटी आणि क्वालिटी डिपेंड करते आज आपल्याला माहिती आहे की तुमच्या हार्ट डिझीजची रिस्कसुद्धा तुमच्या झोपेच्या क्वालिटी अँड क्वांटिटीवरती अवलंबून आहे तुमच्या ब्रेन हेल्थ पुढे जाऊन तुम्हाला डिमेन्शिया होणार आहे की नाही हे पण तुमच्या आजच्या स्लीप क्वालिटीवरती डिपेंड करते क्वांटिटीवरती डिपेंड करते तर तुम्ही तुमच्या स्लीपला जर ऑप्टिमाइज करत नसाल तर तुमचं डायबेटिस तुमचं बी पी तुमचं हार्ट डिझीज तुमचं ब्रेन हेल्थ तुमचं इमोशनल हेल्थ तुमचं सेक्शुअल हेल्थ प्रत्येक गोष्ट अफेक्ट होती तर झोपेला झोपेला मॅनेज करणं करेक्ट अमाऊंट ऑफ झोप मिळणं तुम्ही जेव्हा उठता तेव्हा तुम्ही फ्रेश फील करता की नाही आणि त्यावेळेला तुम्हाला चहा कॉफी प्यायल्याशिवाय दिवस सुरू करताही येत नाही हे जर कंडिशन तुमच्या मनात असली तर ह्याचा अर्थ की तुमची जा जी झोप आहे त्याची क्वालिटी एवढी चांगली नाही जितकी होऊ शकते मग आहे की तुमची ऍक्टिव्हिटी जी आहे ती दिवसान रात्र म्हणजे आपण ज्याला सकेडियन रिदम म्हणतो त्याच्याशी निगडीत आहे का म्हणजे उजेड होतो तेव्हा तुम्ही जागे असता का आणि अंधार होतो तेव्हा तुम्ही झोपेची तयारी करत असता का का तुम्ही रात्र रात्र जागता दोन तीन चार कसे किती आपल्या सिनेमा बघत बसलेत फोन बघत बसलेत जिथे तुम्ही तुमचं सकेडियन रिदम डिस्टर्ब केलं तिथे तुमचं हॉर्मोन रेग्युलेशन बिघडलं जिथे हॉर्मोन रेग्युलेशन बिघडलं तिथे ऑटोमॅटिकली तुमचं डायबेटीस थायरॉइड फंक्शन हार्ट डिझीज ब्लड प्रेशर कंट्रोल ब्रेन हेल्थ या सगळ्या गोष्टी त्याच्याशी कनेक्टेड आहेत स्ट्रेस लेवल्सशी कनेक्टेड आहे तुमच्या आयुष्यामध्ये स्ट्रेस मॅनेज करायला तुम्ही काय करता आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे ह्युमन मध्ये टच म्हणजे म्हणतात की ह्युमन बीइंग्सला त्यांचे कॉर्डेझॉल लेवल्स कमी करण्यासाठी इंटिमेट टच ही खूप गरजेची आहे तुम्हाला कमी कमी सात ते आठ वेळा दिवसातनं मिळाली तर तुमचे तुमची हार्ट हेल्थ तुमची ब्रेन हेल्थ तुमची झोपेची क्वालिटी खूप ड्रमॅटिकली सुधारते मग मुण मूव्हमेंट आहे तुम्ही तुमचं शरीर किती हलवता आपलं जे ह्युमन बिंग्सचं शरीर आहे ते हलण्यासाठी बनवलेलं आहे तुम्ही शरीर हलवत नसला तासन तास कम्प्युटरच्या समोर किंवा फोनवरती बसून करत असलात तर मुवमेंट रेस्ट्रिक्ट आहे जेव्हा तुमची मुवमेंट रेस्ट्रिक्ट आहे तेव्हा ऑटोमॅटिकली तुमची बॉडी समजते की हा आता हा मरणार आहे हो oh. मुवमेंट इज लाईफ hmm. जे पूर्वकालीन ह्युमन बीइंग्स होते ते कॉन्स्टंटली मध्ये होते जेवणा खाण्याच्या शोधामध्ये आज आपल्याला सगळं आयतं मिळतं त्यामुळे आपण एका ठिकाणी बसून असतो पण ते डिसिजन 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 न एक असू शकतो की तुमचा मृत्यू लवकर होणार आहे <laughs> तर मुवमेंट इज लाईफ त्यामुळे मुवमेंट असणं खूप गरजेचं आहे आणि ते म्हणजे फक्त मी सकाळी चाळीस मिनिटाच्या वॉकला जाऊन आलो किंवा आम्ही रात्री दोघे फक्त दहा मिनिटं वॉक करतो पुरत नाही तुमचं कॉन्स्टंटली तुमच्या लाईफ तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही मुवमेंट कसे आणू शकता उठा बशा हालणं कुठेतरी गोष्ट स्वतः जाऊन घेणं मी मी खूप वेळा बघते पॅरेंट्सला की मूल झालं की मुलाला कामाला लावतात जा रे हे घेऊन ये रे ते उचल जा रे साधं टी व्हीचा रिमोट पण ते उचलत नाहीत मुलाला पाठवतात रिमोट त्याच्या हातामध्ये द्यायला तर मुवमेंट शरीरामध्ये असणं गरजेचं आहे आणि मग आपण म्हणतो न्यूट्रिशन डाएट नव्हे आपण न्यूट्रिशन म्हणतो आता ॲक्च्युली डायट हा शब्द कुठून येतो लाईफस्टाईलमध्ये येतो तुमची न्यूट्रिशन म्हणजे काय तुमच्या शरीराच्या प्रत्येक सेलला लागणारे जे घटक आहेत ते पूर्णपणे तुम्हाला मिळायला पाहिजे आणि त्याचं जी फ्रिक्वेन्सी किंवा क्वांटिटी आहे ती तुमच्या गरजांनी डिटेक्ट केलेली असते आज आपल्या देशामध्ये ओबेसिटी आणि इतर गोष्टींचा प्रॉब्लेम काय आहे की आपल्या बॉडीच्या गरजा आपण कमी केल्यात पण खाणं पिणं तितकंच ठेवलंय किंवा वाढवलंय त्याच्यामध्ये न्यूट्रिशन कमी आहे आज जे आपण खातो मे बी सॉइल क्वालिटीमुळे किंवा शॉपिंग जिथं आपलं होतं पेस्टिसाइडमुळे किंवा प्लास्टिकमुळे इतर ऍडिटिव्समुळे आपली फूड क्वालिटी पुअर झाली आहे म्हणजे आपल्याला तेवढ्याच क्वांटिटी ऑफ फूडमधनं जे न्यूट्रिशन मिळतं ते मिळत नाहीये त्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात त्या गोष्टी खाव्या लागतात किंवा खाव्याशा वाटतात कारण की त्या फूडमध्ये ऍक्च्युअली न्यूट्रिशन नसतं न्यूट्रिशन कशामध्ये असतं तर ज्या गोष्टी फ्रेश असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला दुसरं काही इन्ग्रेडियंट ऍड किंवा रिमूव्ह करावं लागत नाही ती गोष्ट फूड असते तुमच्यासाठी म्हणजे भाज्या फळं ओरिजिनल फॉर्ममध्ये फ्रूट ज्यूस नव्हे किंवा ड्राईड फ्रूट नव्हे ऍक्च्युअल फ्रूट व्हेजिटेबल ऍक्च्युअल भाजी जी बाजारात घेऊन ती बनवली जाते आणि मग त्याचे प्रेपरेशन कुकिंग आणि खायची फूड हा एक मोठा इमोटिव्ह इशू आहे म्हणजे नुसतं सोर्स नव्हे तर ते आपण कसे प्रिपेअर करतो त्याला कसं सॉर्ट आउट करतो कसं सर्व करतो कसं बसतो कसं खातो ती सोशल एंगेजमेंट काय आहे आपली मेंटॅलिटी काय असते की जेवताना आपलं माइंडफुलनेस किती असतं खाताना हे सगळं त्याच्याशी रिलेटेड असतं मग तुमची बॉडीची जी अबिलिटी असते त्या फूडमध्ये न्यूट्रिशन एक्स्ट्रॅक्ट करायची ती तुमच्या स्ट्रेस लेवल्सवरती येऊन पडते आता आपल्या शरीरावरती स्ट्रेसचा खूप मोठा परिणाम होत असतो कारण की आपले जे आतड्यांमध्ये मायक्रोबायोम्स असतात हा पण नवीन गोष्ट आहे ही पण नवीन गोष्ट रिसर्चमध्ये आली आहे की तुम्ही ज्या गोष्टी ॲब्झॉर्ब करता तुमच्या फूडमधून ते तुमच्या गटच्या वरती अवलंबून असते तुम्हाला जर डायबेटीस बीपी तर आजार असले तर हे मायक्रोब्सही अफेक्टेड असतात जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने खाता की तुमचे मायक्रोब्स पण हेल्थी आहेत तेव्हा तुमचं ओव्हरऑल शरीर हेल्थी होतं मग त्यावेळेला तुमचं डायबेटस आणि बीपी सुद्धा रिव्हर्स होऊ शकतं त्यावेळेला इरेक्टाईल डिस्फंक्शन होणारे जे मेन पॉझिटिव्ह प्रॉब्लेम्स असतात वॅस्क्युलर हेल्थमध्ये ते प्रॉब्लेम्स पण रिव्हर्स होऊ शकतात मग हे जर माहिती असलं तर हे आपण का नाही करत मग त्याचा इफेक्ट येतो आपल्या मेंटल हेल्थवरती आपल्या मेंटल फिटनेसवरती आपण आपले मेंटल आपले, में आपले, में आपले जे इमोशन्स असतात जेव्हा आपण रेग्युलेट करू शकत नाही आपले रिॲक्शन्स कंट्रोल करू शकत नाही आपले चॉईसेस डिक्टेट करू शकत नाही त्यावेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एंगेज करायला फेल होतो आपल्याला जमत नाहीत तर आपल्या काही इमोशनल जेव्हा गरजा असतात त्या आपण मीठ होणं गरजेचं असतं आपल्या आपण जेव्हा रिलेशनशिपमध्ये असतं किंवा आपण काही काम करत असतो तेव्हा आपल्याला फुलफिल्ड वाटतं का आपण ज्या कामामध्ये एंगेज आहोत त्या गोष्टीच्या आपल्या लाईफमध्ये मिनिंग आहे का आपण कुठल्या तरी दुसऱ्या लोकांसाठी जे सर्व्हिस देतो आहे त्याच्यामध्ये त्यांना ग्रोथ मिळते त्यांना त्याचा फायदा होतोय त्याच्यामध्ये त्यांचं वेलबिईंग well पण आहे जेव्हा आपल्याला छान वाटतं आपल्या मनामध्ये ग्रॅटिट्यूड येतं त्यावेळेला आपली मेंटल हेल्थ um, स्टेबल असते किंवा इम्प्रूव्ह होऊ शकते त्यावेळेला आपले इमोशन्स आपण रेग्युलेट करू शकतो आपली मेंटल हेल्थ आपण ऑप्टिमाइज करू शकतो जेव्हा तुमची मेंटल हेल्थ ऑप्टिमाइज असते तेव्हा तुम्ही तुमच्या फिजिकल गरजांना जास्ती चांगलं भेटू शकता किंवा इम्प्रूव्ह करू शकता ह्या जेव्हा दोन्ही गोष्टी आपण एस्टॅब्लिश करतो तेव्हा हे जे लाईफस्टाईल रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात डायबेटीस आहे बी पी आहे डिमेन्शिया आहे इतर ज्या गोष्टी घडणाऱ्या असतात त्या आपण रिव्हर्स करू शकतो किंवा ते होऊ नये ह्याची आपण खात्री घेऊ शकतो आणि हे लर्निंग जे आहे हे ॲक्च्युली लहानपणी सुरू होतं लहान मुलं आईवडिलांना बघत असतात की ते त्यांची हेल्थ कसे मॅनेज करतात ते आपल्याला सांगत असतात जारे एक्सरसाईज कर मग स्वतः पण टी व्हीवरती बसून दोन दोन तास वाया घालवतात मी कधी वडिलांना एक्सरसाइज करताना बघितलंच नाही एक रिसर्च स्टडी होता ज्याच्यामध्ये बघितलं होतं की कुठल्या फॅमिलीचं जे हेल्थ प्रिडिक्ट करायची असली तर त्याच्यातला जो करता माणूस आहे पुरुष आहे त्याची जी हॅबिट्स असतात ते, ते डिटर्मिन करतात की फॅमिलीची हेल्थ कशी असेल ज्या ज्या फॅमिलीजमध्ये वडील लवकर उठून व्यायाम करतात किंवा अभ्यास करतात त्या त्या फॅमिलीजमधले जे कल्चर आहे ते टोटली डिफरंट आहे कम्पेर्ड टू जिथे वडील झोपून राहतात रात्री दारू पिऊन येतात किंवा उठतच नाहीत किंवा चिडचिड करतात किंवा जे अनप्रेडिक्टेबल असतात किंवा त्यांच्यामध्ये काही रुटीन नसतं ते फॅमिलीजचं जे आउटकम असतं फंक्शन असतं सुद्धा आणि सुद्धा खूप डिफरंट असतं कम्पेर्ड टू फॅमिलीज जिथे जो पुरुष जो करता माणूस आहे त्या त्याच्या डिसिप्लिन्सवरती ऑलोमन होतं की बाकीची फॅमिली कशी परफॉर्म करते हे जेव्हा आपण बघतो हा रिसर्च जेव्हा बघतो तेव्हा डोळ्या समोर सोल्युशन तर खूप सोपं आहे पण ते, <laughs> ते इम्प्लिमेंट करण्यासाठी जे मेंटल स्ट्रेंथ लागते ते कल्टिवेट करणं पण तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घेऊन ते, ते इम्प्लिमेंट करणं आणि आपल्या लाईफमध्ये आणणं प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल जब जवदा... जबाबदारी असते आणि प्रत्येक फॅमिलीमध्ये पेरेंट्सची जबाबदारी असते की मुलांना शिकवावं जिथं जिथं पेरेंट्स ह्या हे रूल्स पाळत असतात डिसिप्लिन मध्ये तिथे तिथे मुलं बघून शिकत असतात चिल्ड्रन डोंट डू वॉट यू से चिल्ड्रन डू वॉट यू डू मग लहान मुलांमध्ये हे हॅबिट्स आणणं किंवा हे डिसिप्लिन आणणं इतकंच गरजेचं आहे कारण की नाहीतर त्यांचं आयुष्य असंच डायबिटीस बी पी ओबेसिटी ओव्हरीज एंडोमेट्रियोसिस इनफर्टिलिटी इरेक्टाईल डिस्फंक्शन या गोष्टींनी कर्स होणार आहे आणि ही गॅरंटी आहे ह्याच्यामध्ये डाउट्स नाही आहेत थँक्यू सो मच मॅडम म्हणजे खरं सांगतो मला खूप लर्निंग्स या एपिसोडमधनं मिळाले तुमच्याकडनं मी जेव्हा या एपिसोडची तयारी करत होतो तेव्हा असं झालं की अरे डायबिटीज बी पी हे खूप रुटीन आज आपल्या ओळखीत अनेकांना असतं अगदी घरातल्या काही मेंबर्स नाही असतं सो एवढा त्याचा काय पॉईंट आहे असा एक माझ्या डोक्यात होतं पण हे किती चुकीचं आहे आणि आपण या सगळ्या गोष्टींना किती हलक्यात घेतो आणि तुम्ही म्हणलात तसं मला सगळ्यात मोठा टेकाव हा वाटला की मुवमेंट इज लाईफ त्याच्यामुळे जितकं ॲक्टिव्ह राहता येईल आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे तर ते राहणं खूप गरजेचं आहे झोपेवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या पॉडकास्टचा उद्देश हा सेक्शुअल हेल्थ प्रमोट करणं आहे हा म्हणून नाही पण त्याचा पण किती इम्पॉर्टन्स आहे एकूण कपल्सच्या आयुष्यात किंवा इंडिव्हिज्युअलच्या आयुष्यात पण त्या स्पर्शांचं किती महत्त्व आहे हे तुम्ही अगदी वेगळ्या प्रकारे एक्सप्लेन केलं सो मला खात्री आपल्या लिस्नर्सलाही यातनं अनेक नवीन इन्साईट्स या मिळालेल्या असतील सो so, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एखाद्या महत्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर बोलायला नाही म्हणणार मी तर त्याच्यावर तो एक्सप्लोअर करायला असं आपण म्हणूया ऐकत रहा व्ही फॉर वजयना हा पॉडकास्ट दिस पॉडकास्ट इज फॉर जनरल इन्फॉर्मेशन पर्पसिस ओनली इट डज नॉट कॉन्स्टिट्यूट द प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन नर्सिंग ऑर अदर प्रोफेशनल हेल्थ केअर सर्व्हिसेस इन्क्लुडिंग द गिविंग ऑफ मेडिकल अडवाईस नो डॉक्टर पेशंट रिलेशनशिप इज फॉर्म्ड The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.